पनवेल महापालिका हद्दीत शासनाच्या निर्देशाप्रमाणे आयुक्तांच्या आदेशां्वये प्लास्टिक बंदीची कारवाई प्रभावीपणे सुरू आहे प्रभाग प्रभागनिहाय प्लास्टिक बंदी अंमलबजावणीसाठी पथके गठीत करण्यात आली असून या पथकाद्वारे प्रभागातील विविध दुकाने मार्केट व्यावसायिक आस्थापना फेरीवाले हॉटेल हो आणि रेस्टॉरंट यांना भेटी देऊन प्लास्टिक जप्तीची कारवाई करून दंड आकारण्यात येत आहे ही पथके त्या त्या ठिकाणी असणाऱ्या सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या नेतृत्वाखाली काम करत आहे या कारवाईमध्ये पहिला गुन्हा नोंद झाल्यावर पाच हजार रुपये दुसरा गुन्हा नोंद झाल्यावर दहा हजार रुपये तिसरा गुन्हा नोंद झाल्यावर पंचवीस हजार रुपये दंड आणि तीन महिन्याचा कारावास असणार आहे आजपर्यंत एक लाख पाच हजार इतका दंड आकारण्यात आला असून आत्तापर्यंत साडेचारशे किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले या कार्यवाहीचा आढावा उपायुक्त सचिन पवार आणि सहाय्यक आयुक्त वैभव विधाते यांच्याकडून घेण्यात येत आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट